राखी मुंदडा मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत एक नजराच्या सुपर फास्ट वर। सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून गुरुवारी आणखी 25 जणांचे कोरोनाने बळी घेतले। त्यामध्ये सातारा तालुक्यातील 10 रुग्णांचा समावेश असून आतापर्यंत 582 जणांचे बळी गेले आहेत। दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा 800 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर 893 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून नव्याने 957 संशयितांना दाखल करण्यात आले आहे। कोरेगाव तालुक्यातील श्री जरंडेश्वर देवस्थान डोंगर परिसरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला। लासूरने येथे या पावसाचे पाणी ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी इमारतीसह अनेक घरात घुसले। ऊस भुईसपाट झाले असून अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले। देशात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे। गेल्या 24 तासात पुन्हा 96,000 अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1,209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। यामुळे देशातील रुग्णसंख्येने 45 लाखांचा टप्पा ओलांडला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या एका दिवसात 96,551 रुग्ण आढळून आले। यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 45,65,415 पोहोचली आहे। यात 9,43,480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 35,42,000 अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। देशातील मृतांचा आकडा वाढतच आहे। आतापर्यंत 76,271 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50% मर्यादा ओलांडायची असल्यास विशिष्ट समाज हा अत्यंत मागास असल्याचे दाखवून अनन्यसाधारण व अपवादात्मक परिस्थितीत त्या अटीत सूट मिळू शकते, मात्र मराठा समाजाच्या बाबतीत अशी कोणतीही विशिष्ट अनन्यसाधारण व अपवादात्मक परिस्थिती दाखवण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरलेले आहे, असे अत्यंत महत्वाचे व गंभीर निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम निकालात नोंदवले आहे। ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या व सिरम इन्स्टिट्यूट कडून उत्पादित करण्यात येत असलेल्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील चाचण्या थांबविण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने गुरुवारी घेतला आहे। परदेशात एका स्वयंसेवकावर लसीचे दुष्परिणाम आढळल्याने तेथे मानवी चाचणी थांबविण्यात आली। त्यानंतर भारतीय औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटीसीनंतर दुसऱ्याच दिवशी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सिरमने देखील हा निर्णय घेतल्यामुळे लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मुंबई लोकल प्रवासाच्या बाबतीत आणखी किती दिवस निर्बंध ठेवणार? आता जवळपास 6 महिने होत आले आहेत, आता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी नोंदवले। तसेच आता प्रायोगिक तत्वावर का होईना केवळ न्यायालयात सुनावणी असलेल्या वकिलांना विशिष्ट पास देऊन लोकल प्रवासाची मुभा द्यावी। तब्बल 6 दशके मुंबईतील खवय्यांना लज्जतदार बिर्याणीची मेजवानी देणारे मुंबईतील बिर्याणी किंग व दिल्ली दरबार रेस्टॉरंटचे मालक जफरभाई मंसुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। मुंबईतील ब्रिजकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यावेळी सुरू असतानाच गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्यात आले आहे। बोर्डात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे सरकारने ही कारवाई केली, यामुळे आता आफ्रिकेच्या संघावर ICC कडून कारवाई केली जाऊ शकते। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज, थेट संवाद आपल्याशी। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।